यवतमाळच्या घाटंजीत उत्तर प्रदेशातून आलेल्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालंय. चोरांची ही टोळी घाटंजीमध्ये दोन किराणा दुकानं आणि कृषी साहित्याचं दुकान फोडून रोख रक्कम लंपास करणार होती. मात्र पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान पाठलाग करत दोघांना ताब्यात घेतलं तर दोघे फरार झाले. उत्तर प्रदेशातून येऊन यवतमाळमध्ये चोऱ्या करणाऱ्या या टोळीची दहशत नागरिकांमध्ये आहे.